प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरेश खाडे धडे गिरवणार की शिकवणार? आमदार सुरेश खाडेंनी कुणाचे केले काम? मिरज मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेश खाडे पक्षनिष्ठेचे धडे गिरवणार की शिकवणार हा कळीचा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षात आमदार सुरेश खाडे आणि भाजपाचे खासदार संजय पाटील या दोघांच्यात फारसे सख्य नव्हते. खासदार संजय पाटलांनी सुरेश खाडेंच्या मंत्रिपदालाही विरोध केल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी 6 महिन्यापूर्वी केला होता. त्यावर सत्य काय आहे ते लोकांसमोर आले पाहिजे अशी भूमिका सुरेश खाडेंनी घेतली होती. एकंदरीत सुरेश खाडे आणि संजय पाटील यांच्यात सुप्त संघर्ष होताच तासगाव येथे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आले असताना जाहीर कार्यक्रमातच संजय पाटलांनी सर्वांसमोर खाडेंना झापले होते. त्यामुळे खाडेंनी लोकसभा निवडणुकीत काय केलंय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. खरे तर सुरेश खाडे निष्ठावंत माणूस आहे, ते पक्षाशी दगाफटका करणार नाहीत. पण खाडेंचा अवमान, मंत्रिपदाची घालवलेली संधी या गोष्टी त्यांचे कार्यकर्ते कसे विसरतील? ते खाडेंचे ऐकून पक्षाचे काम करणार का की 5 वर्ष झालेल्या त्रासाचे उट्टेक काढत धडा शिकवणार याचीच चर्चा होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या 12 दिवसावर येऊन ठेपलाय. सगळ्यांचीच धाकधूक वाढली. कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणं कठीण झाले. मी म्हणणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळताना दिसते. निकालाबाबत कुणीच छाती ठोकपणे खात्री देऊ शकत नाही. प्रत्येकाची धडकन वाढली, त्यामुळे कुणी कुणाचे काम केलंय, कुणाचा कार्यक्रम केलाय याची चर्चा जोरात आहे. सांगली मिरजेत कुणी कुणी कशा गेम केले आहेत यावर निकाल अवलंबून आहे. खाडे आणि गाडगीळ या भाजपाच्या सांगली मिरजेतील जोडगोळीची पडळकरांना मदत झाल्याची चर्चा आहे. पण खरे काय आणि खोटे काय ते येत्या 23 तारखेला कळेलच. खाडेंनी धडा गिरवलाय की शिकवलाय तेही 23 तारखेला स्पष्ट होईलच. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.